सोलापूर धुळे महामार्गालगत वेरुळ येथील पुलाखाली ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. शनिवारी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे नुकसान झाले आहे. नवीन झालेल्या उड्डाणपुलाखालून वेरुळकडे जाण्यासाठी वळणावर कमी जागा असल्यामुळे तेथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वळण रस्ता पास करणे अवघड जाते. या वळणावर कमी जागा असल्यामुळे येथे कायमच अपघात होत असतात. या पुलाखालच्या वळणावर मोठी वाहने, ट्रक, बस यांना गाडी वळवणेही अवघड होते. काही वेळेस तर वाहने मागे पुढे करून गाडी काढावी लागते. अशा परिस्थितीत वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. संबंधित विभागाने येऊन पाहणी करून बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवरून रुंदीकरण करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. रमेश माळी, MCN न्यूज, वेरूळ, खुलताबाद.